हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मायकरेज गार्डनिंग तर इथे तुम्ही बघताय की शेवंती अतिशय सुंदर फुललेली आहे गेल्या जून महिन्यापासून आपण ह्या शेवंतीला भरपूर कळ्या येण्यासाठी त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्याला कुठलीही कीड न लागण्यासाठी वेगवेगळे आपण उपा उपाय केलेले आहेत संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेली क्रिस्थेनसिजम ह्या नावाने प्रसिद्ध असलेली आणि कडाक्याच्या थंडीत फुलणारी ही शेवंती माझ्याकडे प्रचंड फुललेली आहे ह्याचे दोन ते तीन रंग खूप फुललेले आहेत तशी तर माझ्याकडे ही शेवंती बऱ्याच वर्षापासून आहे त्याची आपण कटिंगपासून रोपं कशी तयार करायची कशी रुजवायची आणि ती रोपं योग्य प्रकारे वाढण्यासाठी आणि त्यांना भरपूर कळ्या आणि फुलं येण्यासाठी काय काय काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ तयार केलेले आहेत तर आता ह्या कळ्या आलेल्या आहेत खूप जणांची तक्रार अशी असते की ह्या कळ्या आल्यानंतर ह्या पूर्ण न फुलता वाळून जातात आणि त्याला म्हणजे ती पूर्ण मोठी फुलं होत नाहीत तर त्यासाठी काय करायचं तर त्याचा उपाय मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा जर माझ्या चॅनलला आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय पुढे नक्की जाऊ नकात आणि शेअर पण नक्की करा तर इथे ही कळ्या आलेल्या आहेत आपण ह्याला सुरुवातीला घनस्वरूपातली खतं दिलेली होती तर ह्याची अशी सुंदर वाढ होऊन ह्याला भरगच अशा कळ्या आलेल्या आहेत तर प्रत्येक कळी कली आता फुलली पाहिजे प्रत्येक कळी ही अगदी हेल्दी अशी मोठी झाली पाहिजे आणि म्हणून आपण आपल्याला पुढे काय करायचं आहे हे आपण बघणार आहोत तर आपण आता आत्तासुद्धा तशीच घनस्वरूपातली खतं द्यायची आहेत का आधी आपण तर खुरपणी केलेली होती मातीची त्याच्यामुळे मुळं खो मोकळी होतात आणि त्याला भरपूर खाद्य जे काही आपण देतो ते घेण्याची क्षमता वाढते मग आपण आता ह्याला जेव्हा क कळ्या येतात आणि ह्या कळ्या अर्धवट अर्धवट फुलायला लागतात त्यावेळेस आपण काय करायचं हा आजचा माझा मुख्य विषय आहे तर आपण ह्यांना घन स्वरूपातली खतं आता द्यायची नाही आहेत तर ह्याच्या मागचं चा कारण असं आहे की आत्ता जर आपण खतांचा ओव्हरडोस केला तर खतांचा ओव्हरडोस झाल्यामुळे ही जी ह्या ज्या कळ्या आहेत त्या करपून जातात आणि ह्या काळ्या पडून गळून पडतात तर म्हणून आपण आता ह्यांना खतं द्यायची नाही आहेत घन स्वरूपातली पण आता मग आपल्याला काय द्यायचं आहे तर आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी कुठल्या लिक्विडची करायची आहे तर आपण ह्याच्यावरती बुरशी बुर्ण, बुर्ण नाशक ख फवारणी करायची त्याच्यामुळे ह्याच्यावर ह्याला बुरशी लागणार नाही आहे कारण आता थंडी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रात्रीच्या वेळेस प्रचंड थंडी असते तर म्हणून आपण ह्याला बुरशीनाशक फवारणी करायची आहे शिवाय पंधरा ते वीस दिवसानंतर आपण ह्याला एन पी केची सुद्धा फवारणी करायची नीम ऑइलची सुद्धा फवारणी करायची आहे प्रत्येक फवारणीच्या मध्ये पंधरा दिवसाचं अंतर हे ठेवायचंच आहे आणि ह्याच्याशिवाय आपण ह्याला बोरॉनची फवारणी करायची आहे बोरॉनच्या फवारणीमुळे प्रत्येक फूल जे आहे ते मोठं होतं फुलाचा आकार मोठा होतो आणि फूल प्रत्येक फूल हे उमलतं म्हणजे कळी ही उमलली जाते कारण एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जेव्हा कळ्या येतात तर प्रत्येकाला फूड हे मिळालं पाहिजे फूड किंवा अन्न मिळाल्याशिवाय ती फुलणार नाही आहेत तर ह्यांना मातीतून सुद्धा आता आपल्याला कुठलं खत द्यायचं आहे तर लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे लिक्विड फर्टिलायझरमध्ये आपण ह्याला कांद्याच्या सालीचं तो पाणी द्यायचं आहे तर कांद्याच्या सालीचं पाण्यामध्ये प्र प्रचंड प्रमाणात मायक्रोन्युट्रिएंट्स असतात आणि जे आपल्या रोपांना आता खूप गरजेचे असतात फुलं येण्यासाठी फुलं फुलण्यासाठी या मायक्रोन्यूट्रिएन्ट खूप गरज असते तर तीन ते चार दिवस कांद्याच्या साली आपण पाण्यात भिजवून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून ते, ते पाणी आपण त्याची फवारणीसुद्धा रोपांवर करायची आहे आणि ते पाणी आपण मातीतून सुद्धा द्यायचं आहे थर्ड पॉईंट आपला असा आहे की ह्याला आपल्याला आता पोटॅश आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात लागणार आहे तर पोटॅश आणि फॉस्फरस मिळवण्यासाठी आपण केळीच्या सालींचं पाणी तयार करून द्यायचं आहे केळीच्या साली दोन ते तीन तीन दिवस आपण पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत ती मिक्सर मध्ये काढून त्याला डायल्यूट करून सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा केळीच्या साली उन्हात वाळवून ठेवून त्याची पावडर तयार करून ती पावडर पाण्यात भिजवून आपण मातीतून द्यायचं आहे तर कुठलीही फुलं येणाऱ्या रोपांना आपण मातीतून ही पोटॅश आणि फॉस्फरस देणं खूप गरजेचं आहे आपला पुढचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की आपल्या ज्या ह्या कुंड्या आहेत शेवंतीच्या कि किंवा कुठल्याही फुलांच्या ज्या कुंड्या आहेत ह्यांना दिवसातून सात ते आठ तास ऊन मिळत असेल तर ऊन मिळणं खूप गरजेचं आहे तर हे थंडीत उमळणारं जरी फुल असलं तरी ह्याला ऊन जर नाही मिळालं फुलणार नाही तर ह्यासाठी शक्य तेवढा वेळ आपण जास्तीत जास्त ऊन देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हे पाच ते सहा पॉईंट तुम्ही जर आत्ता फॉलो केलेत तर नक्कीच तुमची सुद्धा शेवंती एकही कळी वाळून किंवा काळी पडून गळून जाणार नाही आहे आणि सगळ्याच्या सगळ्या कळ्या छान उमलतील मोठ्या मोठ्या होतील हा मी पंधरा दिवसापूर्वी काढलेला व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर मी फुलं उमललेल्याचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे ला तर ह्या सीझनमध्ये मी जवळजवळ दहा व्हिडिओ हे शेवंतीचे तयार केलेले आहेत शेवंतीचं कटिंगपासून रोप कसं तयार करायचं ते रुजवायचं कसं रोप रुजण्यासाठी आपल्याला कुठलं लिक्विड द्यायचं आहे ह्यापासून ते त्याचं रिपोर्टिंग करणं वगैरे खूप डिटेलमध्ये मी सगळे सांगितलेले आहेत माझ्या व्हिडिओ सगळ्या बघून घ्या आणि आवडला तर लाईक नक्की करा लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या जर काही कॉमेंट्स असतील तुमच्याकडेही शेवंती फुल्ली का हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा आत्ता फुललेली ही शेवंती आपल्याकडे मार्चपर्यंत मे मेपर्यंत पण चालते बरं का मेपर्यंत ही फुलं राहतात जा म्हणजे उमलत जातात आणि त्यानंतर आपण पुढे शेवंतीची पुढच्या शेवंती शेवं सीझनसाठी ह्यांना सेव्ह कसं करायचं आहे प्रत्येक वेळेस मार्केटमधून नवीन रोप आणायची अजिबात गरज नाही आहे एकदा जर आपण रोप आणलं तर ते वर्षानुवर्ष आपण कसं टिकवायचं आहे ह्याच्याबद्दलसुद्धा मी खूप इन्स्ट्रक्शन्स ह्याच्या आधी पण दिलेल्या आहेत फक्त शेवंतीच नाही तर सीझन वाईज तुम्हाला अमरलीज किंवा हॉलीहॉक ह्या सगळ्या फुलांबद्दल गुलाब मोगरा इत्यादी सगळ्या फुलांच्या बद्दल मी सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत सीझन जस जसा येईल तस तसे त्या सीझन वाईज कशी काळजी घ्यायची ह्याचे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत नक्की माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ वीडियो। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये